राजकीय वर्तुळातून राजधानी दिल्लीमध्ये राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे। यासाठी शक्ती प्रदर्शन करत राणा दाम्पत्य हनुमान मंदिराकडे रवाना झालेत। दरम्यान महाआरतीपूर्वी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। हिम्मत असेल तर ओवेसींचे दात तोडून दाखवा अशा शब्दात राणांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय। इतकंच नाही तर राज्याच्या विकासासाठी आपण महाआरती करत असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी यावेळी स्पष्ट केलं। तर राणा दाम्पत्य पुन्हा एकदा आक्रमक झालेलंच पाहायला मिळतंय। यावेळी या शनिवारी मुंबईत नाही तर राजधानी दिल्लीमध्ये राणा दाम्पत्य पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी महाआरती करणार आहे। तत्पूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे आता उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का ते पाहावं लागेल। थोड्याच वेळामध्ये दिल्लीमध्ये महाआरती केली जाणार आहे। राणा दाम्पत्य काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये दाखल झालेलं होतं आणि आज शनिवार आहे। आजच्या दिवशी उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी हे दाम्पत्य महाआरती करणार आहे असलेले आहे। पण मी मला एक प्रश्न आहे, त्यांना दात तोडण्याची जर एवढी ताकद असेल ना, तर औरंगजेबचे जे कबरवर गेले ज्यांनी फूल हार अर्पण केला, माझे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ते घडलंय, जर हिम्मत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा, मग तुम्हाला मानू। ज्यांनी आता दिल्लीत गेले तिथं काही हनुमान चालीसा पठण करतात, तर त्यांनी खरं तर कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून थोडीफार मदत घेऊन महाराष्ट्राला दिली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता। केवळ विरोध करायचे, महाराष्ट्र हा एकसंध महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, हा एकसंध महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे, तो अशांत करण्याचा विचार आणि ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं। तर या ठिकाणी रुपाली साकणकर यांनी नवनीत राणा यांना उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। शक्ती प्रदर्शन करत राणा दाम्पत्य हे या ठिकाणी पोहोचत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यापूर्वी त्यांनी हिम्मत असेल तर ओवेसींचे दात तोडून दाखवा असं आव्हान सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे। तर ही दृश्य आपण बघू शकताय, नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत। कॅनॉट प्लेस या ठिकाणी राणा दाम्पत्याकडून महाआरती केली जाणार आहे। आज शनिवारचा दिवस आहे आणि आजचाच दिवस त्यांनी महाआरतीसाठी निवडलेला आहे। तर काही दिवसांपूर्वी शनिवारीच मुंबईमध्ये हनुमान चालीसा पठण करण्याचं सुद्धा आव्हान त्यांनी दिलेलं होतं। मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असं राणा दाम्पत्यानं सांगितलं होतं, मात्र त्यानंतर शिवसैनिक त्या ठिकाणी जमा झाले आणि राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान या दोघांना अटकसुद्धा झाली आणि आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये, देशाची राजधानी दिल्लीमध्ये राणा दाम्पत्य पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी महाआरती करणार आहे। मुख्य म्हणजे आजच्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये जाहीर सभा होतीये आणि त्याच दिवशी राणा दाम्पत्याकडून ही महाआरती केली जातीये। त्यामुळे राणा दाम्पत्याचं हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उत्तर आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर राजधानी दिल्लीमधली ही दृश्य आपण बघू शकता, या ठिकाणी मोठ्या संख्येनं राणा दाम्पत्य समर्थक जमल्याचं पाहायला मिळतंय आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी महाआरती केली जाणार आहे। त्यासाठी काही दिवसांपूर्वीच राणा दाम्पत्य तिथं पोहोचलेलं होतं, त्यामुळे आजच्या सभेमध्ये मुंबईमध्ये जी सभा होणार आहे त्याच्यावर मुख्यमंत्री राणा दाम्पत्याने जे काही आव्हान दिलेलं आहे, जी काही टीका केली आहे त्याच्यावर काही बोलतात का, याकडेही लक्ष लागलेलं आहे। दरम्यान मागील काही दिवसांपासून राणा दाम्पत्य हे सतत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना दिसत आहेत, त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून यावर काय उत्तर येतं ते पाहावं लागेल। तर शिवसेनेकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून काय उत्तर येतं तेही पाहावं लागेल। ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकता, या ठिकाणी मोठ्या संख्येनं जी गर्दी आहे ती जमलेली पाहायला मिळते आणि भगवा फेटा रवी राणा हे घालताना दिसून येत आहेत। तर थोड्याच वेळात या ठिकाणी महाआरती सुरू होणार आहे। तत्पूर्वीची ही दृश्य आपण बघू शकताय, लाईव्ह दृश्य आपण बघू शकताय, देशाची राजधानी नवी दिल्लीमधली ही लाईव्ह दृश्य आहेत। या ठिकाणी आता महाआरती केली जाणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये दिल्लीमध्ये महाआरती केली जाणार आहे। कॅनॉट प्लेस या ठिकाणी ही महाआरती केली जाते आणि त्या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकता, इथं मोठ्या संख्येनं राणा समर्थक जमल्याचं पाहायला मिळतंय आणि यावर आता शिवसेनेकडून नेमकं काय उत्तर येणार ते पाहावं लागेल। दरम्यान काही वेळापूर्वीच रुपाली चाकणकर यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावल्याचं पाहायला मिळालं होतं। यांनीच कोविड काळामध्ये जर केंद्र सरकारकडून काही
मदत मिळवून दिली असती तर बरं झालं असतं असं त्या म्हणाल्या। ज्यांनी आता दिल्लीत गेले तिथं काही हनुमान चालीसा पठण करतात तर त्यांनी खरं तर कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून थोडीफार मदत घेऊन महाराष्ट्राला दिली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता। केवळ विरोध करायचे महाराष्ट्र हा एकसंध महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, हा एकसंध महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे तो अशांत करण्याचा विचार आणि ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं। तर ही ताजी दृश्य आपण बघू शकताय, नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत, या ठिकाणी महाआरती केली जाणार आहे आणि तत्पूर्वीची ही दृश्य, थोड्याच वेळात इथं महाआरतीला सुरुवात होतीये। आणि यावर बोलण्यासाठी भाजपचे राम कदम आपल्या सोबत फोनलाईनवर आहेत। राम कदमजी, आपण बघतोय एकीकडे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबईमध्ये होणार आहे तर दुसरीकडे राणा दाम्पत्य दिल्लीमध्ये महाआरती करताना दिसतंय, तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? कदमजी आवाज येतोय माझा? आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी मारुतीचं दर्शन घेणं, मारुतीचं स्तोत्र म्हणणं प्रत्येकाच्या आस्थेप्रमाणे श्रद्धेप्रमाणे हा प्रत्येकाचा मौलिक अधिकार आहे। आणि जर त्याच हनुमान चालीसा म्हणणार असतील तर त्याला कोणत्या एका विशेष पक्षाच्या राजकीय सभेवर जोडण्याचं काय कारण, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, जर ज्यांची सभा आहे त्या पक्षाच्या नेत्यांना जर याचं काही वाईट वाटत असेल तर त्याला हनुमान चालीसावर आक्षेप आहे, हिंदुत्वावर आक्षेप आहे, कशावर आक्षेप आहे नेमका? शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसा म्हटला नाही जाणार तर काय म्हटलं जाणार? गुरुवारच्या दिवशी आपण साईबाबाची आरती करतो, मंगळवारच्या दिवशी आपण गणपतीची करतो, शनिवारच्या दिवशी मारुतीची करतायत ते। आता ठीक आहे, योगायोग आहे की आजच्या दिवशी नेमकी माननीय मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे। मूळ मुद्दे या ठिकाणी दोन आहेत, आम्हाला काही राजकीय त्यांच्या सभेवर टीका टिप्पणी करायची नाही, ते जे बोलतील त्याच्यावर नंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उद्या बोलतीलच। पण मूळ मुद्दा असा आहे की एका खासदाराला एका आमदाराला हनुमान चाळीसा म्हणण्यापासून ते महाराष्ट्रातले तीन पक्ष कसे काय रोखू शकतात? अरे काय काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत ना, ज्या काँग्रेसनं राम मंदिराला आयुष्यभर विरोध केला, हिंदूंचा दुस्साहस केला, हे काय काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत का? हे प्रखर हिंदूवादी जर कोणी आमदार खासदार तर देवाचं नाव घेत असेल तर खरा शिवसैनिक बाळासाहेबांचाच असेल, त्याला अभिमान वाटेल त्याचा। देवाचं नाव घ्यायला आक्षेप नाहीये तर त्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना दिसतायत, त्यांना वारंवार आव्हान देताना दिसतायत, त्याच्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेतला जातोय आणि महाविकास आघाडीकडून टीका केली जाते, यावर तुमचं काय उत्तर आहे? मुळामध्ये खासदार आहे, आमदार आहे, चांगल्या गोष्टीचं कौतुक करेल, जर सरकार म्हणून जर एखाद्या गोष्टी आवडली नाही तर त्याच्यावर टीका करेल। म्हणजे सरकार म्हणून तुमचं काय म्हणणं? प्रत्येकाने आमच्याबद्दल चांगलंच म्हणावं, कोणी चुकीचं बोललं तर त्याला घरात घुसून मारू, त्याचं घर तोडू, त्याचं ऑफिस तोडू, त्याच्यावर राजद्रोह लावू का? आम्ही सरकार आहोत, पोलीस आमचे आहेत, सगळी प्रशासन व्यवस्था आमची आहे, हा अहंकार नाही झाला का? निश्चितच कदमजी, प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतायत, त्याचे उत्तर देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। दानवेजी काय सांगाल, आताच राम कदम यांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्याला काय उत्तर द्याल? अंबादास दानवे यांचा फोन कट झाल्याचं पाहायला मिळतंय। राम कदमजी बोला, तुमची काय भूमिका आहे, काय प्रश्न तुम्ही विचारू इच्छिता? मुळामध्ये की कोणत्याही आमदार खासदाराला नव्हे, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला त्याच त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे। भाषा स्वातंत्र्य हे आपल्याला संविधानानं दिलंय, त्याला शिवसेनेचे नेते किंवा महाराष्ट्राचे तीन पक्षाचं सरकार नाकारणार आहे का? म्हणजे तुमचं काय म्हणणं, लोकांनी घरात बसून फक्त तुमचं कौतुक करायचं? 3 वर्षात तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं तो खरंच सांगा, काय दिलं सांगा, 10 मुद्दे सांगा, 10 ने 5 सांगा। त्या मंत्रालयाला सुद्धा न्याय दिला नाही, अगदी बरोबर, वसुली वसुली नावाचा खेळ आणि मिळतील तिकडून जनतेची लूट, याच्या पलीकडे जनतेनं काय पाहिलं? निश्चितच, मग त्याच्याबद्दल खासदारांनी बोलायचं नाही, त्याच्याबद्दल आमदारांनी बोलायचं नाही, आवाज नाही उचलायचा, आम्ही व्यक्तिविशेष टिप्पणी कधीच करत नाही। निश्चितच कदम सर, अंबादास दानवे पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। अंबादास दानवेजी, आज राणा दाम्पत्य महाआरती करताय तर त्याला आक्षेप का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय, तुमचं काय उत्तर आहे? कुठे करताय महाआरती ते?
काय बोलताय? हॅलो, कुठे करतायत महाआरती? दिल्ली मध्ये करतायत. मग कोणी आक्षेप घेतला? आक्षेप घेतला असं म्हटलं जात आहे. राम कदम आपल्या सोबत आहेत, ते म्हणतायत की आक्षेप का घेतला जातोय, याला विरोध का केला जातोय किंवा टीका का केली जाते. आपण एखाद्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरी जाऊन आरती करायला कोणाचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. त्यामुळे त्यांनी करत असेल तर त्यांनी. दानवेजी, मात्र यावेळेला राणांकडून आव्हान सुद्धा दिलं जात आहे मुख्यमंत्र्यांना की ओवेसींचे दात पाडून दाखवा असं थोड्या वेळापूर्वीच नवनीत राणा म्हणाल्यात, याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? मला असं वाटतं चिल्लर गोष्टी नवनीत राणा आणि त्यांचे पती करतात. दात पाडून दाखवा, हात तोडून दाखवा, वाटत तुमचे हात कोणी बांधून नाही ठेवले, पाडा जाऊन कोणी थांबवलं तुम्हाला? आम्हाला काय करते आम्ही बघू, तुम्ही कशाला सांगता आम्ही काय काम करायचं? उद्धव साहेबांनी काय काम करायचं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. ते काय काम करायचं आम्हाला कोणाचं हे चांगलं माहित आहे आणि तुमचं काम आम्ही केलेलं आहे व्यवस्थित. 10 दिवस जेलमध्ये राहिलेले तुम्ही, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही. निश्चितच. दानवेजी, राम कदम आपल्या सोबत या ठिकाणी आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे. नाही, या ठिकाणी मला आमदार म्हणून त्याला काही व्यक्तिगत प्रश्न नाहीत, पण सरकार म्हणून निश्चितपणे जनतेचे प्रश्न आहे. मुंबई मधली मेट्रो 3 वर्ष आज चाशमाच्या गतीनं चालली आहे. पूर्ण देशभरामध्ये 3 वर्षात दर दुसऱ्या दिवशी या महाराष्ट्र सरकारचा डागाळलेला चेहरा काय येतोय? कधी टीव्ही लावा 3 वर्षात, कुठली बातमी येते? त्यांचे मंत्री पैसे खातायत, बदल्यांमध्ये पैसे खातायत. पूर्ण या सरकारचा डागाळलेला चेहरा 3 वर्षात पाहिला. जर असं बक्षीस ठेवलं की सगळ्यात जास्त नॅशनल मीडियाला, इंटरनॅशनल मीडियाला बातम्या, म्हणजे सरकार अतिशय करप्ट आहे अशा बातम्या देशातल्या कुठल्या सरकारनं दिल्या, तर या महाराष्ट्रातल्या 3 पक्षाचं पहिलं नाव येईल. खरंय का खोटंय? पहिल्या दिवसापासून म्हणजे कोविड मध्ये लोक तडफडून मरतात, त्याच्यात तुम्ही सोडलं नाही. 1 रुपयाची वस्तू तुम्ही 1000 रुपयाला. अगदी बरोबर आहे राम कदमजी, तुमचा जो मुद्दा आहे तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. अंबादास दानवे यांचेही धन्यवाद, त्यांनी साम टीव्हीशी बोलले त्याबद्दल.